गुड्डू, मम्मी आहे ना हा तुझी कुठली इच्छा आहे? कुठला पाहिजे तुला? वॉच कुठला पाहिजे ते सांग पहिला. आय वॉच. आय वॉच. अभी तुम्हारा नसीब मेरे हाथ में है. सो बक. सो गाईज, फायनली वॉच भेटलेला आहे. पण तिचे पण मनासारखा नाही भेटला आणि माझे पण मनासारखा नाही भेटला. पण आय वॉच तर बिलकुल घेतलेला नाही. सो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला समजलंच असेल आमच्याबद्दल. हां, आमचं लग्न ठरलं आहे आणि काही करायचा नशिबान बायको भेटली. आता बायकोच बोलायला लागेल. सो तिला चाललो आहे साडी आणायला. म्हणजे काय ते बोलतात, नारळ फोडतात ना त्यावेळी नवऱ्याकडून साडी देतात. भाई आता माझी चॉईस काय चालणार नाही. सो तिचे चॉईसशीच लास्ते काय गेलं असतं. सो तिलाच घेऊन चाललो आहे. तिच्या चॉईसची साडी ती चॉईस करेल. आणि मला तर वाटते 2 दिवसात ब्लॉगचा नाव पण चेंज होईल. भक्ती आणि पंकज ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे होईलच, कारण भाई आपला काय आता चालणारच नाही. काय चालणारच नाही. सो गुड्डू, कधी 500 साडी बसणार? 500-600 आता हो बोलते. आता हो बोलते पण तिथं गेल्यावर समज. देवा कमीत कमी 1000 आत निपटू दे. हो म्हणजे 1000 आतच होईल. मग कसलं नशीब? कसलं नशीब चांगलं आहे? काय नाही भाई, काय नाही. हे फक्त लाड्या गोड्या लावायची कामं आहेत. बघूया आता कसली साडी चॉईस करता आणि कोणची नाही. गुड्डू, 500 ना? बस 500 झिरो लागल 100%. बघू चला. सो आता मम्मी आतमध्ये रेडी होते आणि गुड्डूची नानी पण येते. फायनली पोचलो साड्यांच्या दुकानात. जवळजवळ 20-25 साड्या बघून झाल्यात. तर कुठं ही एक चॉईस आली त्यात पण तिचा मन नाही भरलाय. एक ऑप्शनमध्ये दुसरी एक आहे. बघू आता. मला तर वाटते ही नाही घेणार. मागे बघू. प्लेट कर, प्लेट कर. चेहऱ्यावरून तर वाटत नाही काही ही सिलेक्ट करेल म्हणून. बघू, एक बघितलेली आहे तिने, म्हणजे बघल्या बघल्या आवडले, कदाचित तेच घेईल. फक्त एक साडी घ्यायची होती. जवळजवळ 2 तास झाले एक साडीला. पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा. याच्या पुढं परत लेडीजच्या सोबत तरी साडी आणायला येणार नाही. काही डेंजर काम असतं बायकांचं बाबा. या साड्यांचा बोलला ना, लय डेंजर. सो फायनली गुड्डूच्या मनासारखी साडी भेटली आणि खुशीन ती मला काय पाजते? कॉफी. गुड्डू, कितीचा बजेट होता माझा सांग? 500-700 होता. पण जाऊ दे भाई. आणि दुसरा सीन काय थांबा, तुम्हाला सांगतो. साडी तर झाली
ना आता बोलते काय नारळ फोडाला येतो ना तव काहीतरी गिफ्ट घेऊन येतो. अरे बाबा काय हे का पद्धत झाली. मी काय बोलते का तुम्हाला दिसते का मी बोलताना. अरे अशी नाही बोलस पण बॅक कॅमेरा बोलतस ना. जाऊ दे शेवटी आता काय किती 5-6 हजार वाली कॉफी. सो तुम्हाला साडी नंतर बघितले असेल तुम्ही दाखवता का नाही काय नाही दाखवत. ओके मग नसेल बघितली तर जाऊ दे. सुरुवात झाली किसा रिकामा व्हायची. मग वर्षाला लावला लगेच कॉफी. थांब बोलते लगेच नको निघो कॉफी पिऊन निघ. बोल बोल काहीतरी बोल. मम्मी बघला लेकिसनी साडी घेतली बघला. काय बोलायचं आहे तुम्हाला यावर. आता काय बोलते माहितीये का काहीतरी गिफ्ट. काय गिफ्ट आणि यो ब्लॉग आपला नंतरच पडणार आहे. काहीतरी गिफ्ट गिफ्ट काय दिसते आणि ते 200-300 वाला घड्याल. घड्याल नाही ना आताला. गुड्डू मम्मी काय बोलली माहितीये का तेच बोलतो 200-300 वाला घड्याल. आपण एक हे करू काय ते करू डेर डेर असते बघ. चल तुला गिफ्ट घेते समजा वॉच घेते पण सिलेक्ट तू करायचा पण तुझी इच्छा काय. मी काय बोलते तुझी इच्छा काय कुठला तुला वॉच पाहिजे सांग. तुला दोन ऑप्शन देईन मी एक आय वॉच आणि एक एम के चा. ओके त्यांची सिलेक्ट होईल तो पण तुला नक्की कोणता पाहिजे ते सांग. आय वॉच बघू बघू आय वॉच आला तर आय वॉच ना आला तर येईल तो. बाकी बघ पब्लिक समोरच करते मी. ओके थांब आधी पहिले लिहिते. सो गाईज आता तुम्ही बघा मी तर रिअली खरोखर लिहिते. तिची इच्छा आहे तिला आय वॉच पाहिजे पण बघू इथं आय वॉच लिहिते. अक्षर इग्नोर करा माझा अक्षर लय खराब आहे इंग्लिश. एम के शॉर्ट फॉर्म मध्ये टाकते. सो बघू आता दीदी दे एक मिनिट दे आता तिची किचन मध्ये आहे ती बघू मजा घेऊ. चला चला तसाच. सो गाईज ती आहे किचन मध्ये आणि दीदी नाहीये. दीदी है इधर लेकिन कॉफी नाहीये. सो गुड्डू तुझी कुठली इच्छा आहे कुठला पाहिजे तुला वॉच कुठला पाहिजे ते सांग पहिला. आय वॉच अभी तुम्हारा नसीब मेरे हाथ में है. सो बघ आय वॉच मला घेऊन द्या का थांब जरा. आय वॉच घे ना पण जो कुठला पण घेशील ना तो खरोखर तोच घे ना मी. मग बॉम्बलाचा नाही. आय वॉच आहे. आय वॉच आता तोच घ्यावा लागेल भाई. एम के चा कुठला पाहिजे होता तुला. खपला खपला काय नाही बघ आता डायरेक्ट एम के गिफ्ट गिफ्ट असे. मम्मी काय गिफ्ट गिफ्ट असे ना बरोबर. तिला आय वॉच पाहिजे होता पण तिचे लक मध्ये आला एम के चा वॉच. चिठ्ठ्या टाकल्या विषय खपला. कॉफी झाली तुझी कॉफी कॅन्सल आता चहा तुला. सो गाईज तुम्हीही बघितलात असेल काल आमची डेर झाली. सो आज सकाळ चाललोय वॉच आणायला. आपल्या इथं कुठं ग्रँड सेंट्रलमध्येच आहे ना. हा एकच ठिकाणी तो भेटते मिचलचा कुठं मिचल ना मिचल कॉर्स. ओके सो बघूया जर नाही भेटला तर आय वॉच तर मी घेणारच नाही पण भेटल कारण शॉप कमी आहेत आमच्या इथं नाही तर डायरेक्ट ठाण्याला जायला लागेल. आता दिवस पण नाही राहिलं. सो बघू तर आता कुठं डायरेक्ट मॉललात ना डायरेक्ट मायकल कॉर्स कमी आणि भाई तिचा मूड ऑफ होणारच कारण तिला
आय वॉच पाहिजे होता, पण आय वॉच हाय हसताना कशाला मागताना काय समजत नाही. बाई काहीतरी नवीन वापरा ना. सो चला चला डायरेक्ट आपण मॉलमध्ये भेटू. बाय बाय. सो गाईज फायनली वॉच भेटलेला आहे, पण तिचे पण मनासारखा नाही भेटला आणि माझे पण मनासारखा नाही भेटला. पण आय वॉच तर बिलकुल घेतलेला नाही. याच्यामध्ये वॉच आहे आणि मस्त केसा नरम झालेला आहे माझा. सो ती 100% शॉक होणार आहे, कारण दोन्ही पण वॉच नाही वेगळाच घेतला. कारण एम केचा वॉच होता पण तिचा हात छोटा आहे ना आणि साईज 42 mm होती, तर तिला आला नसता. सो घेऊन फायदा नाही, कारण तिने घातलाच नसता. म्हणून मी माझ्या चॉईसचा घेतला, कारण आय वॉच तिचा ऑलरेडी आय वॉच आहे, तिला लेटेस्ट सिरीज पाहिजे होती. सो आय वॉच दोन तीन घेऊन काय फायदा, मग मीच वेगळा घेतला आहे. सो बघू आता तिची रिॲक्शन काय असेल, तिला माहिती नाही, बघू. सो हे बघा याच्यात आहे, एक मिनटं संकेत बघा. गिफ्ट पॅक, मस्त गिफ्ट पॅक करून दिलं त्याने. देतील ना भाई पैसे पण तेवढं भरलं. एक मिनटं बघा गिफ्ट पॅक आणि बिल काय तुम्हाला दाखवायचं नाही. सो चला आता ब्लॉग पण इथंच एंड करते मी, कारण हा ज्या दिवशी नारळ फोडू ना त्या दिवशी द्यायचा आहे. सो तुम्ही तो पण ब्लॉग बघितलाच असाल. सो बाय बाय. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आता बहुतेक करून आमचे दोघांचेच जास्त ब्लॉग येतील. ह्याच्या आधी नव्हतो करत, पण आता ऑफिशियलीच करू. चलो बाय बाय.